Subscribe my YouTube channel Sahajbodh. Like, share and subscribe. वैश्य कुळाचा उद्धार करणारी महाराष्ट्राची थोर संत म्हणून जिचा उल्लेख केला जातो ती श्री संत कान्होपात्रा. पंढरपूरपासून 7 कोसांवर मंगळवेढे हे इतिहास प्रसिद्ध ठिकाण आहे. तेथे श्यामा नावाची एक वेश्या राहत असे. तिची मुलगी कान्होपात्रा सौंदर्य आणि गोड गळा यामुळे तिच्यावर अनेक संकटे आली, पण परमेश्वराच्या कृपेने ती त्यातून निसटली. कान्होपात्राची आई तिच्या सौंदर्यावर आणि गोड गळ्यावर अगदी खुश होती. आपल्या व्यवसायाला लागणारे हे गुण तिच्या ठिकाणी प्रकर्षाने तिला दिसत होते. त्यामुळे उदरभरणाला लागणाऱ्या पैशांची तिला कधीच काळजी वाटत नसे. तिची आई तिला आपला व्यवसाय सोडून कसे बरे चालेल असे परोपरीने पटवून देण्याचा प्रयत्न करी. आपण धनिक गिराईकांकडे आपलेपणाने बघितले पाहिजे. मी तर बेदरच्या बादशहाशी तुझे संधान बांधण्याची व्यवस्था करीत आहे, वशिले लावत आहे असे ती तिला म्हणत असे. मध्यंतरी कान्होपात्रा आपल्या प्रियकराशी मोकळेपणाने बोलत होती. प्रेम संवाद आणि प्रियाराधन या गोष्टींना भर येत चालला होता, त्यात संकोच राहिला नव्हता. बेदरच्या बादशहापेक्षा कान्होपात्रा आपल्याला श्रेष्ठ समजते म्हणून तिचा प्रियकर स्वतःला धन्य समजत होता. असा एकांत चालू असताना त्या प्रियकराचे वडील कान्होपात्राच्या घरी आले. बापलेख समोरासमोर ठाकल्यानंतर बापाने आपल्या मुलाची चांगलीच खरडपट्टी काढली. ते म्हणाले, कुलांगार कारट्या, माझ्या पोटी येऊन कुळाचा नावलौकिक चांगला गाजविलास, आईची आठवण ठेवली नाहीस, सज्जनाचे संसार बुडविणाऱ्या ह्या कुलट्या, तुझ्या लग्नाची बायको घरी तुझ्यासाठी धाय मोकलीत आहे, तिच्या करून किंकाळ्या तुला ऐकू येत नाहीत का? अरे, व्यापाराकरिता दिलेला पैसा इथे आणून ओतलास, शरम नाही वाटत? हे वडिलांचे कठोर भाषण ऐकून कान्होपात्रा अगदी स्तिमित होऊन गेली. तिला आश्चर्याचा धक्का बसला. ती काकुळतीला येऊन बोलली, काय ऐकते मी हे विवाहित आहेत हे मला ठाऊक नव्हते. यांची गृहलक्ष्मी यांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली असणार. त्या सतीच्या संसाराचा विध्वंस करणारी मी चांडाळीन ठरणार, काय हे घोर कर्म? ती म्हणाली, महाराज, आपण उच्च कुळातले आहात, तुम्ही आता येथून जितक्या लवकर जाल तितके चांगले. आई, तुला काही सांगण्याचा माझा अधिकार नाही, पण बोलू का? यांच्याकडून घेतलेले धन परत करावेस असे मला वाटते. माझ्या प्रेमाची विक्री नको. अशा थोर विचारांनी तिच्या मनात काहूर उठवले. विषण्ण मनाने ती एकटीच स्वस्थ पडून राहिली. घडलेल्या घटनांचा विचार केल्यानंतर ती एका निश्चयाप्रत आली. आता तिचे मन शांत झाले होते. मनामध्ये पुढील मार्गाची आखणी झाली. पंढरपूर मंगळवेढ्यापासून फार दूर नव्हते. एकादशीला अनेक वारकरी मंडळी विठ्ठलाच्या नावाचा गजर करीत पंढरीला जात हे तिने पाहिले होते. लहानपणापासून ईश्वर भक्तीकडे तिचा ओढा होता. तेव्हा वारकरी मंडळींकडून पंढरपूर संबंधी अधिक माहिती ती मिळवू लागली. आपण वेश्येची मुलगी, आपल्याला पंढरपूरला थारा मिळेल किंवा नाही असे विचार तिच्या मनात येऊ लागले. शेवटी तिने वारकऱ्यांच्या एका दिंडीशी सलगी केली. त्यांच्या भजनातही ती भाग घेऊ लागली. दिंडीतल्या एका वृद्धाने तिची प्रेमाने विचारपूस करून तिच्या सर्व शंकांचे निरसन केले. कान्होपात्राला विठ्ठलाच्या भेटीची तळमळ लागली. पंढरपूरला जाण्याचे तिने निश्चित ठरवले. या निश्चयाने ती आनंदित झाली. घरी गेली. जुजबी सामान आणि आवडती विणा घेऊन ती बाहेर पडणार इतक्यात तिच्या आईने विचारले, अगं हे काय, कुठे निघालीस? माझा बेत निश्चित झाला आहे, मी पंढरीला निघाले.
आईला नमस्कार करून ती घराबाहेर पडली. दिंडीच्या सोबतीने पंढरीची वाट ती चालू लागली. वाटेत भक्तीपर अभंग रसाळपणे गाऊन तिने सर्वांची मने रिझवली आणि त्यांच्याशी सलगी वाढवली. कान्हू पात्राच्या गोड गळ्यातील अभंगवाणी ऐकण्याकरिता लोक अतिशय उत्सुक असत. तिलाही आपल्या गोड गळ्याचे सार्थक होत आहे हे पाहून तिचे मन उल्लसित होई. तिच्या विठ्ठल भक्तीची खात्री सर्वांना पटली. त्या वारकऱ्यांनी तिला आदराने आणि कौतुकाने पांडुरंगाच्या महाद्वारापाशी आणले. तिथेच तिने विठ्ठलाचे प्रसन्न रूप पाहून लोटांगण घातले. तिचा आनंद आता गगनात मावेना. जीवनाची सार्थकता झाली या विचाराने ती हर्षोत्फुल्ल झाली. कान्होपात्राची निस्सीम भक्ती, विठ्ठल भेटीची आर्तता, अभंगामधील अवीट गोडी इत्यादी गोष्टींमुळे तिची ख्याती पंढरपूरच्या परिसरात पसरली. कान्होपात्राच्या अप्रतिम सौंदर्यावर भाळून तेथील समाज कंटकांनी तिला आपल्या जाळ्या तोडण्याचा प्रयत्न सुरू केला. तिचे नशीब थोर म्हणून ती या संकटातून मोकळी झाली. पण त्या दुष्ट लोकांनी आपले मनोगत साध्य झाले नाही म्हणून वेगळाच डाव टाकला, तिच्यावर सूड उगवण्याचा प्रयत्न केला. कान्होपात्रा विठ्ठलापुढे उभी राहिली आणि तिने विठ्ठलाची आळवणी सुरू केली. पुरविली पाठ न सोडी खळ, अधम चांडाळ पाप राशी, वारिता नायके दुष्ट दुराचार, काय करू विचार पांडुरंगे, विनवी कान्होपात्रा जोडून या हात, आता देह अंत समय आला. त्या दुष्ट लोकांनी बेदरच्या बादशहा पुढे कान्होपात्राच्या विलोभनीय सौंदर्याचे रसभरीत वर्णन केले. या सौंदर्याचे खरे भोगते आपणच, आपला कावा साध्य व्हावा म्हणून त्यांनी असेही सांगितले की ही नायकिनीची मुलगी करून सवरून भागली आणि आता देवपूजेला लागली. बादशहाने हे सर्व ऐकल्यावर त्याचे मन विचलित झाले. राजाच तो, पुढची सूत्रे त्याने सहज हलविली. त्या चांडाळांचा सूड उगवण्याचा हेतू साध्य झाला. बादशहाने कान्होपात्राला घेऊन येण्याची आपल्या सेवकांना आज्ञा दिली. कान्होपात्रा पुन्हा विवंचनेत पडली. तिने पांडुरंगांशी धरणे धरले आणि आळवून आळवून हृदय पिळवटून ती देवाला म्हणाली, पतित पावन म्हणसी आधी तरी का उपाशी भक्ता मागे, पतित तू पावना म्हणविसी नारायणा, तरी सांभाळी वचन ब्रिद वागविशी जाण, कान्हो पात्रा तुझ्या शरण पायी. बादशहाचे सेवक पंढरपुरास आले. त्यावेळी कान्हो पात्रा देवळात कीर्तन करीत होती. तेव्हा तिला ते म्हणाले की आमच्या बादशहाने तुला आणण्यासाठी आम्हाला धाडले आहे, तर तू बऱ्या बोलाने चल, नाहीतर आम्ही तुला बळजबरीने घेऊन जाऊ. बादशहाचा हुकूम ऐकून तिला काळजी वाटू लागली. तरी तिने त्यास सांगितले की तुम्ही येथे थांबा, मी आतून दर्शन घेऊन येते. मग ती देवळात गेली आणि दोन्ही हात जोडून प्रार्थना करून लागली. देवा, मी हा देह तुला अर्पण केला आहे, तेव्हा मला धरून नेल्यावर कोणाचा दुर्लौकिक होईल? माझे मन तुझ्या स्वरूपावर भुलले असता जर हे दुर्जन मला स्पर्श करतील तर साधुसंत तुला हसतील, मग तुझीच नाचक्की होईल. आता मात्र कान्होपात्राचा धीर सुटत चालला. मोठ्या प्रयत्नाने सांभाळलेल्या पावित्र्याचा चक्काचूर होणार हे भेसर भविष्य तिला दिसू लागले. हरिणीचे पाडस व्याघ्रे धरियेले, मजलागी जाहले तैसे देवा, तुझवी न ठाव न दिसे त्रिभुवनी, धावे ओ जननी विठाबाई, असे काकुळतेचे उद्गार तिने काढायला सुरुवात केली. देवाच्या पायावर पुन्हा स्पर्श करण्याकरता ती गाभाऱ्यात गेली आणि तिने निर्वाणीचा आक्रोश सुरू केला. नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा फुटो पाहे, असे म्हणून तिने विठ्ठलाच्या पायाला घट्ट मिठी मारली. त्याचे पाय अश्रूंनी भिजविले आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे
तिथल्या तिथेच विठ्ठलाकडे डोळे लावून ती कायमची ध्यानस्थ झाली. ती विश्वाच्या विश्वनाथाकडे गेली, यमयातनेतून सुटली. तिचे पावित्र्य अभंग राहिले, तिचे सोने झाले आणि ती खरी देवदासी झाली. विठ्ठलाने तिचा प्राण आपल्या आत्मस्वरूपात मिळवून घेतला. कान्होपात्राने आपला देह तेथे ठेवल्यामुळे बराच वेळ झाला तरी ती बाहेर आली नाही. तेव्हा शिपायाने पुजाऱ्यास विचारल्यावर त्याने सर्व हकीकत सांगितली, पण शिपायास विश्वास बसेना. त्यांनी पुजाऱ्यावर तिला पळविल्याचा आरोप लावून त्यास बादशहापुढे आणला आणि सर्व वर्तमान सांगितले. पुजाऱ्याने नारळ बुक्का हा प्रसाद बादशहापुढे ठेवला. त्यात चुकून एक केस निघाला, त्यामुळे त्याला फार राग आला. हा देवाचा केस आहे असे पुजाऱ्याने लिहून दिले. मग कान्होपात्रा देवळातून गायब कशी झाली आणि केस कसा आला? सर्व चौकशी करण्यासाठी बादशाह स्वतः पंढरपुरास गेला. त्यावेळी देव आपले रक्षण करील असा भाव मनात धरून पुजारी स्वस्थ राहिला. बादशाह पंढरपुरास आला आणि विठोबाचे सुंदर रूप पाहून आनंदित झाला. त्याच्या मनातला सर्व संशय दूर झाला. त्याने देवाला साष्टांग नमस्कार घालून ब्राह्मणास आलिंगन दिले. पुजाऱ्याने तेथले सर्व चमत्कार त्याला दाखविले. कान्होपात्राचा देह दक्षिणद्वारी नेऊन पुरला. तेथे तरटी नावाचा वृक्ष तयार झाला. तो वृक्ष अद्याप पंढरपुरास आहे. अशी कान्होपात्रा निस्सीम भक्तीच्या योगाने देवाच्या स्वरूपी मिसळली. संतांच्या मेळाव्यात मानाचे पान मिळवून कान्होपात्रा अजरामर झाली.